चिंचवड पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून राहुल कलाटे यांचं नाव निश्चित झाल्याचं सांगण्यात येत आहे आणि याच पार्श्वभूमीवर अंधेरी पोटनिवडणुकीच्या वेळी शरद पवार यांनी केलेल्या वक्तव्याचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. अंधेरीची पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी असं आवाहन करणाऱ्या शरद पवार यांनी चिंचवडबाबत हा न्याय का लावला नाही असा सवाल सोशल मीडियामधनं विचारला जातोय. दरम्यान अंधेरीच्या पोटनिवडणुकीच्या वेळी शरद पवार नेमकं काय म्हणाले होते पाहूयात. निवडून येणाऱ्या प्रतिनिधीचा कालावधी पाहता ही निवडणूक अविरोध करणं योग्य होईल व महाराष्ट्रामध्ये योग्य संदेश जाईल. यासाठी निवडणुकीत कोणतीही प्रतिष्ठा न करता महाराष्ट्रात योग्य संदेश जाण्यासाठी ऋतुजा रमेश कटके यांना अविरोध निवडून द्यावे असे सर्व संबंधितांना मी आवाहन करतो. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.